नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि गुन्हा राज या मालिकेच्या 10व्या एपिसोडमध्ये 10व्या गोष्टीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की साऊथ मधली सगळ्यात खतरनाक सगळ्यात खुंखार गँग कुठली होती? म्हणजे नॉर्थमध्ये आपण मध्यंतरी ऐकलं होतं की कच्छा बनियान गँग एक होती, एक बावरिया गँग म्हणून होती. बावरिया गँगची सुद्धा स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, ती कधीतरी मी या मालिकेमध्ये नक्कीच सांगेन. तशीच साऊथ मध्ये एक अशी गँग होती ज्या गँगला घाबरून गावातली लोक किंवा शहरातली लोक रात्री झोपत नसे. आणि जरी झोपले तरी असं सगळ्यांनी ठरवलं होतं की या सोसायटीमध्ये समजा 40 लोक राहत असतील, त्यात समजा 20 पुरुष असतील, तर पहिले 12 ते 3 10 पुरुष झोपणार, 10 पुरुष खाली सिक्युरिटी म्हणून उभे राहणार बिल्डिंगच्या, त्यानंतर 3 ते 6 जे आधी सिक्युरिटी देत होते ते झोपायला जाणार, आणि मग जे आधी झोपत होते ते नंतर खाली येऊन वॉच ठेवणार. आणि काही अगडीत घडू नये म्हणून तेव्हा बांबू, कोयते एक्सेट्रा एक्सेट्रा या सगळ्या ज्या धारदार गोष्टी असतात ते त्यावेळेला तिकडच्या गावातले कॉमन लोक ज्यांचा गुन्ह्याशी काही संबंध नाहीये ते सगळे लोक या गँगच्या भीतीने स्वतःकडे रात्रीच्या वेळेला ठेवत असत. पोलिसांना आधी वाटलं की हे जे काही क्राईम होत होते हे एका सिरियल किलरचं काम आहे, पण नंतर हळूहळू पोलिसांचं असं लक्षात आलं की हे जे क्राईम्स आहेत ते कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये होत आहेत आणि हे एका माणसाचं काम नाही आहे, हे एका गँगचं काम आहे. त्यावेळेला पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन मधनं समजलं, कारण त्यावेळेला सीसीटीव्ही नव्हते किंवा मोबाईल असं काही नव्हतं. जे काही पोलिसांना तिकडच्या आय विटनेसच्या हिशोबाने माहिती मिळते त्या माहितीच्या हिशोबानेच ते लोक स्वतःच्या इन्व्हेस्टिगेशनचं डिरेक्शन जे आहे ते ठरवत असेल, आणि त्याच्यातनंच त्यांच्या लक्षात आलं की हे सिरियल किलरचं एकट्या माणसाचं काम नाही, ही एक गँग आहे. बरं, ही गँग पण अशी होती, जे काही गुन्हे घडले जे काही क्राईम झाले त्याच्यावरनं असं लक्षात येतं की या गँगला असं ट्रेन केलं गेलं होतं की कुठल्याही माणसावर दया दाखवायची नाही आणि माणसाला माणसासारखं बघायचं नाही. ज्याला आपण टार्गेट करतोय तो एक जनावर आहे आणि त्याला त्याच्यावर ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने अन्याय करायचा, असं या लोकांना खास करून ट्रेनिंग देण्यात आली होती. जेव्हा या गँगची मेंबर्स जे आहेत ते जेव्हा पकडले गेले तेव्हा पोलीस सुद्धा त्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं हे नक्की कोण आहेत, हे कुठल्या प्रकारची लोक आहेत हे बघण्यासाठी आले होते आणि खूप क्युरियस होते की कुठलाही गँग एवढं विक्षिप्त कसं काय वागू शकतं. जेव्हा या गँग मेंबर्सना पकडण्यात आलं तेव्हा या गँग मेंबरना खूप मारलं, 3rd degree म्हणा, 4th degree जे काही डिग्रीज असतील सगळ्या प्रकारचं टॉर्चर या गँग मेंबर्सना करण्यात आलं, पण या गँग मेंबर्सच्या एकाही कोणीही कधीही तोंड उघडलं नाही आणि कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन पोलिसांना दिली नाही. पण याच वेळेला एक असा इन्स्पेक्टर होता जेव्हा या गँगने त्यांचा पहिला गुन्हा केला तेव्हापासून या गँगचा तो मागावर होता आणि त्यांनी गँगला एक विचित्र ऑफर दिली आणि ती ऑफर एवढी काम करून गेली की या गँगचे जे मेंबर्स आहेत ते पदापदा तोंड उघडू लागले आणि स्वतःच्या गँग बद्दल सगळी माहिती देऊ लागले. तो काय होते हे ट्रेक हे आता आपण जाणून घेणारच आहोत, पण हे जाणून घेण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, मी आशा करतो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग जाणून घेऊया ती ट्रिक काय होती आणि दक्षिण भारतातल्या या सगळ्यात खुखार गँगचं नाव काय होतं. म्हणजे या गँगचं नाव होतं डांडू पलैया गँग. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की या गँग मधली लोक जरा जास्तच विक्षिप्त होते आणि खुखार होते. खरं तर डांडू पलैया हे जे आहे हे एक गाव आहे, हे गाव येतं कर्नाटक मध्ये जवळजवळ बँगलोर पासून 1 तास ड्रायव्हिंगच्या अंतरावर हे गाव आहे डांडू पलैया. आधीपर्यंत या गावाला कोणाला आधीबद्दल या गावाची कोणाला काही माहिती नव्हती, कारण हे गाव तसं खूप अंडर डेव्हलप्ड होतं. या गावात जेमतेम 4000 लोक राहत असे, पण या गावात एक माणूस होता जो खूप श्रीमंत होता, त्याचं नाव होतं व्यंकट स्वामी. त्याच्याकडे जवळजवळ 200 जनावर होती, म्हणजे बकऱ्या असतील, गाय असतील, म्हशी असतील, असे 200 जनावर होते आणि खूप मोठी जमीन होती त्याच्या नावावर. तो नेहमी त्याच्या गावातल्या लोकांची मदत करत असे. कोणाला काही अडलं वाढलं, कोणाला पैशांची गरज असेल, कोणाचं लग्न असेल, तर हा स्वखुशीने पैसे देत होता आणि गावावर भरपूर प्रेम करत होता. हा सतत
व्यंकट स्वामी जो आहे तो सतत या गावात राहत होता असं नाही, तो कामानिमित्त बाहेर जायचा आणि मग काही महिन्यानंतर परत यायचा गावात, आणि मग तेव्हा काही या गावातल्या लोकांच्या समस्या असतील ते तो सोडवत बसायचा. असाच एकदा व्यंकट स्वामी जो आहे तो गावाबाहेर गेलेला असतानाच धर्मपुरी पोलीस स्टेशन मधले पोलीस व्यंकट स्वामीच्या शोधात या गावात शिरले. आणि तेव्हा पहिल्यांदा गावकऱ्यांना कळलं की व्यंकट स्वामी हा सज्जन माणूस नसून हा एक टाकू आहे, आणि जेव्हा तो या गावातनं बाहेर जायचा तेव्हा एक मोठा दरोडा किंवा मोठी लूट करून यायचा, आणि ती जी रक्कम आहे ती तो गावकऱ्यांमध्ये काही वाटायचा आणि बरीचशी स्वतःकडे ठेवायचा. काही काळानंतर पोलिसांनी व्यंकट स्वामीला या गावाच्या बाहेर बँगलोरमध्ये कुठेतरी अरेस्ट केलं, पण 3 महिन्यातच अरेस्ट केल्यानंतर बेलवर हा सुटला आणि यांनी पुन्हा व्यंकट स्वामी जो आहे तो स्वतःच्या गावात आला. आता मात्र या व्यंकट स्वामीचा रुतबा जो आहे तो जरा वेगळाच होता, कारण तिकडचे जे गावकरी आहेत जे तरुण मुलं आहेत ते शिकलेले नव्हती, त्यांना रोजगार नव्हता, त्यांच्या हातात काही कामं नव्हती, जेवणाची धड सोय नव्हती, सगळे याच्याच पैशांसाठी हे होते. आणि मग पोलीस आले आणि पोलिसांनी यांना पकडल्यास नंतर सुद्धा हा 3 महिन्यात सुटून आला म्हटल्यावर व्यंकट स्वामी बद्दल तिकडच्या तरुणांमध्ये खास करून तिकडच्या गावकऱ्यातल्या सगळ्यांमध्येच राहतात पण तरुणांमध्ये खास करून त्याच्याबद्दलचा एक रिस्पेक्ट वाढला, त्याचा पैसा तरुणांना दिसू लागला, त्याची पॉवर तरुणांना दिसू लागली आणि लोकांना हेही कळू लागलं की जरी उद्या आपण चोरी बिरी या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलो गेलो तरी काय आपण लगेच सुटणार जसा व्यंकट स्वामी सुटलाय. आणि मग व्यंकट स्वामींनी हेच बघता स्वतःच एक गँग दंडू पलैया या गावामध्ये करायचे ठरवलं. अर्ली 90s मध्ये ही गँग कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रमध्ये खूप सक्रिय होती आणि तिकडे खूप त्या लोकांनी लूटपाट केली, आणि नुसतं लूटपाट नाही तर या लोकांना मारलं सुद्धा, मारलं म्हणजे ठार मारून टाकलं. खास करून त्यांचा गुन्हा जो आहे तो कोलार केजीएफ नावाची खरंच एक जागा आहे दक्षिण भारतात, केजीएफ नुसता चित्रपट नाही, नाही तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. तर मी बोलवतो हे जे गुन्हे करत होते ते कोलार, केजीएफ, मँगलोर, दानाकाणी कोट इकडे हे लोक वेगवेगळ्या घरांमध्ये चोरी करायचे आणि नुसतं चोरीवर ते थांबायचे नाही तर ते समजा तिकडे बायका असतील तर त्या बायकांचा रेप सुद्धा करायचे आणि मग जे कोण त्या घरात असतील त्या घरात राहणारे त्यांना ठार मारून टाकायचे. ठार मारण्याची सुद्धा त्यांची एक पद्धत होती, ते गळ्यावर अशा प्रकारे कट देत होते ज्याच्यावरनं जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन करू लागले होते तेव्हा त्यांना कळायचं की हे सगळं एकाच मेंबरचं काम आहे, एकाच गँगचं काम आहे, कारण हा जो कट आहे हे एक सिग्नेचर त्यांनी एक गँगचं बनवलं होतं की तो कट बघूनच पोलिसांना कळलं पाहिजे की हे काम कुठल्या गँगचं आहे आणि इतर कुठल्या गँगनी उगाच फालतूमध्ये क्रेडिट घ्यायला नको. सो अशी सुद्धा त्यांनी एक नुसतं चोरी, डकेती, खून, रेप याच्यावर न राहता त्यांनी स्वतःला आर्टिस्ट सुद्धा बनवलं होतं आणि गळा कापण्याची एक विशिष्ट पद्धत त्यांनी डेव्हलप केली होती. पोलिसांना अजूनही या गँग बद्दल इतकं सक्रिय जेव्हा ही गँग होती तेव्हा पत्ता लागत नव्हता, पण एक पोलीस इन्स्पेक्टर होता ज्याचं नाव होतं एन चलापती. हा चलापती या गँगचा जेव्हा पहिला गुन्हा घडला तेव्हापासून या गँगच्या मागावर होता. त्यांनी जो काही अभ्यास केला त्याच्यावर त्याच्या असं लक्षात आलं की ही गँग जी आहे ती अशाच घराला टार्गेट करते जे घर एकदम कोपऱ्यात असतं, रस्त्याच्या आजूबाजूला जरा कमी वस्ती असते, एकट्या बायका असतात किंवा जर असले तर सिनियर सिटीजन्स असतात, अशाच घरांना ही गँग जास्त करून टार्गेट करत होते. त्यामुळे आता लोक सुद्धा जसं जसं या गँग बद्दल बातम्या येऊ लागल्या तसं असं लोक सुद्धा अलर्ट राहू लागले. असं म्हणतात की साधारणपणे 80 घरं या गँगनी लुटली आहेत आणि त्या 80 घरातला जो कोणी जी कोणी व्यक्ती असतील जेवढे व्यक्ती असतील त्या सगळ्यांना या लोकांनी ठार मारलंय आणि जवळजवळ 80 पैकी 40 घरांमध्ये तिकडच्या बायकांवर या गँग मेंबर्सनी रेप केलेत असं एक म्हटलं जातं. पोलिसांकडे आतापर्यंत फक्त एकच क्ल्यू होता तो म्हणजे ज्या प्रकारे यांना नेकवर कट दिलं जातं तो एकच क्ल्यू एन चलापतीकडे होता. काही काळानंतर एन चलापतीने असं ठरवलं की हे सगळं जे लूटमार करतायत, प्रत्येक घरातनं दागिने घेऊन जात आहेत, प्रत्येक घरातनं रोख रक्कम घेऊन जात आहेत, आता रक्कम कोण कसे बेहिशोबीपणे खर्च करू शकतं त्याचं तर आपण ट्रॅक नाही करू शकत,
कारण ज्या घरातनं त्या नोटा चोरण्यात आल्या त्या नोटचा नंबर सुद्धा घरवाल्यांकडे आपण असं कोण नोट डाऊन करून ठेवत नाही, त्यामुळे कुठल्या आधारावर नोट ज्या आहेत त्या ट्रॅक करणार. तर मग एन चलापतीने असं ठरवलं की ज्वेलरी जी आहे ती कुठल्या कुठल्या ज्वेलर्सकडे या पुढच्या 1-2 वर्षात विकली जाते ते आपण बघूया. कारण खास करून असे ज्वेलर्स असतात जे फक्त आणि फक्त चोरीचा माल विकत घेतात आणि चोरीचा माल विकतात. अशा ज्वेलर्सची माहिती एन चलापती आणि त्याच्या टीमने काढायला सुरुवात केली. पुढचे 1-2 वर्ष त्यांचं या ज्वेलर्सना ट्रॅक करण्यातच गेलं आणि फायनली त्यांनी एक असा ज्वेलर शोधून काढला ज्या ज्वेलरकडे जवळजवळ 40-50 वेळा काही माणसं, काही मुलं, लहान मुलं, काही बायका ज्वेलरी विकायला आल्या होत्या. आणि त्या माणसांचं एकंदरीत रूप बघून कळत होतं की ही ज्वेलरी त्यांची तर नक्कीच नाहीये. आणि जे रेप्युटेशन त्या ज्वेलरचं होतं त्याच्यावरनं हेही कळत होतं की हे चोरीची ज्वेलरी आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या ज्वेलरवर लक्ष ठेवायला सुरुवात केली, त्याला जरा टॉर्चर केलं, त्याच्यावर थोडं इन्व्हेस्टिगेशन, पोलिसी रोप झाडला. त्यानंतर ज्वेलरनी सांगितलं की 3 लोक येत होती, एक मुलगा, एक मुलगी, म्हणजे स्त्री, मुलगी नाही, आणि माणसं अशी आता लवकरच त्याला भेटायला येणार आहेत. तर मग एन चलापतीने त्याला सांगितलं की ठीक आहे, जेव्हा ही येतील तेव्हा आम्हाला खुणाव. पण पोलिसांनी ही एन्क्वायरी केल्यानंतर पुढचे 2-3 महिने काही ती माणसं, या गँगची माणसं, या ज्वेलरकडे आली नाहीत. फायनली पोलिसांना 4-5 महिन्यात यश मिळालं आणि ते लोक सतत या 4-5 महिने जे आहेत त्या ज्वेलरच्या तिकडे सिव्हिल ड्रेसमध्ये सेटिंग लावून असायचे. आणि 4-5 महिन्यानंतर त्याला यश मिळालं आणि पोलिसांनी या गँग मधल्या काही मेंबर्सना जे दागिने विकायला आले होते त्यांना अरेस्ट केलं. अरेस्ट केल्यानंतर त्या गँगमधले जे पुरुष मंडळी होते त्या पुरुषांना वाटेल त्या पद्धतीने पोलिसांनी टॉर्चर करायला सुरुवात केली. त्यांच्यावर वेगवेगळे पद्धती ट्राय करून बघितल्या, शाब्दिकरित्या ते फसतायत का बघितलं, समजा जर तुम्ही आमची मदत केली, आम्हाला तुमच्या ग्रुपबद्दल इन्फॉर्मेशन दिली तर तुमची शिक्षा आम्ही कमी करून देऊ असं सांगून बघितलं, 3rd degree देऊन बघितली. पण एवढं सगळं होऊन सुद्धा त्या गँग मधला एकही मेंबर काहीही बोलायला तयार नाही, स्वतःच्या ग्रुपबद्दल एकही सिक्रेट सांगायला तयार नाही. आता इन्स्पेक्टर जे आहेत एन चलापती, त्यांनी या गँगला आधीपासून स्टडी केलं होतं. त्यांनी एक गोष्ट या गँग बद्दल त्यांना एक माहिती मिळाली होती आणि ती माहिती म्हणजे जेव्हा पौर्णिमेची रात्र असते त्या पौर्णिमेच्या रात्री ही गँगचे जे मेंबर्स आहेत ते चिकन आणतात, चिकन कापतात, ते चिकन जे आहे ते देवाला ऑफर केलं जातं आणि त्या चिकनचं जे रक्त आहे ते प्रत्येक गँग मेंबर्स पितात. आता यामागचं कारण काय? चिकन देवाला ऑफर करण्याचं मागचं म्हणजे त्यांना असं वाटतं की देव खुश होईल आणि या चोरीमध्ये आपल्याला यश मिळेल आणि आपल्या गँग मधलं कोणी पकडलं जाणार नाही किंवा गँग मधल्या कोणाला काही जीवित हानी होणार नाही. आणि रक्त पिण्याचं कारण हे होतं की एकदा रक्त प्यायल्यानंतर जेव्हा किंवा तुम्ही खून कराल समोरच्या व्यक्तीचा ती चोरी करताना तेव्हा त्या व्यक्तीचं रक्त बघून तुम्हाला भीती वाटू नये आणि तुम्ही बॅकफुटला जाऊ नये, म्हणून हे कोंबडीचं जे रक्त आहे ते तसं तसं कच्चं रक्त ह्या लोकांना प्यायची सवय होती आणि त्यांची ती परंपराच होती. त्याशिवाय या गँगमध्ये एंट्रीच नव्हती असं म्हणतात. सो या एन चलापतीनी त्या सगळ्या प्रकारचे प्रकारे या गँग मेंबर्सना बोलतं करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी एक ट्रिक ठरवली, त्यांनी त्यांना बाहेर घेऊन गेले. कारण कोइन्सिडेंटली जेव्हा हे कस्टडीमध्ये होते त्या 3-4 दिवसातच एक दिवस पौर्णिमेची रात्र होती, तो पौर्णिमेच्या रात्री या गँग मेंबर्सना एन चलापती जे आहेत ते बाहेर घेऊन गेले, चंद्र दाखवला आणि त्यांना कोंबडी ऑफर केली. कोंबडी ऑफर केल्यानंतर हे जे सक्त शरीर होतं या गँग मेंबर्सचं ते हळूहळू वितळायला लागलं. त्यांनी त्यांची नेहमीची परंपरा, कोंबडीला बळी दिला, देवाला अर्पित केलं, कोंबडीचं रक्त प्यायले आणि मग एन चलापतीने त्यांना विचारलं की चला आता तुमच्या गँग बद्दलची माहिती द्या. हे झाल्यानंतर आता एन चलापती जेव्हा विचारतात तेव्हा त्या गँग मेंबर्सनी 0 पर्यंत मतलब A to Z सगळी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना सांगितलं की आमच्या गँगमध्ये स्त्री आहे, पुरुष आहेत, लहान मुलं आहेत. व्यंकटस्वामी जो आमच्या गँगचा लीडर आहे त्याची सुद्धा मुलगी, त्याची सुद्धा बायको, त्याची सुद्धा नात आमच्या गँगमध्ये सामील आहे. आणि या गँगमधल्या ज्या स्त्रिया आहेत त्या घर सिलेक्ट करण्याचं काम करत असे, म्हणजे ते दिवसा
कुठल्या तरी एक एरिया टार्गेट करायचे, त्या एरियामध्ये दिवसा रेकी करायचे, ते स्वतः बँगल्स विकणाऱ्या म्हणून जात असे आणि बँगल्स विकण्याच्या निमित्ताने ते लोक घरात प्रवेश करत असे आणि मग घरात कोण कोण आहे, किती किती वेळ आहे, या सगळ्याचा अंदाज काढण्याचं काम या गँग मेंबर्स मधल्या स्त्रियांचं होतं. आणि एकदा या गँग मेंबर्सच्या स्त्रियांनी एक घर निवडलं, त्यानंतर कोणीही, म्हणजे व्यंकट स्वामी जो या ग्रुपचा लीडर आहे, तो सुद्धा या स्त्रियांना क्वेश्चन करायचा नाही की हे घर का. एकदा स्त्रीनी या घरावर बोट दाखवलं, त्यानंतर गँग मेंबर्स स्वतःची प्रथा जी आहे ते फॉलो करायचे आणि हिचं जे डिसिजन आहे तेच फायनल असं ठरलं जात असे. संध्याकाळी चोरी करण्याच्या आधी हे लोक भरपूर दारू पित असे. मग 8 ते 10 लोक वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्या निवडलेल्या घराच्या दिशेने जात असे. त्यातले 2-3 लोक लाईट आणि फोन कट करत असे. लँडलाईन होते तेव्हा, सो लाईट बिल, लाईटचं कनेक्शन आणि फोन कनेक्शन कापत असे. त्यातले अजून 2-3 लोक जे आहेत ते कुठल्याही प्रकारचं लॉक तोडण्यात किंवा खिडकी तोडण्यात ते एक्सपर्ट होते. सो अशा प्रकारे हे लोक घरी शिरायचे आणि घरी शिरल्यानंतर पुढचा सगळा प्रकार जो तुम्हाला आधी सांगितला तो होत असे. दागिने जे या चोरीतन मिळायचे त्यांना विकण्याचं काम सुद्धा या ग्रुपमधल्या स्त्रियांचंच होतं. पुरुषांना ट्रेन करण्यात आलं होतं की कुठली चोरी झाल्यानंतर मारण्याच्या आधी त्या घरातल्या स्त्रियांना रेप करण्याचं, रेप करून मारायचं ही त्यांची, त्यांच्या गँगची एक परंपराच होती. या गँगमध्ये एक एज वाईज सुद्धा कामं दिली जात होती. जे तरुण मुलं आहेत, जे 25 ते 35 मधले आहेत, त्यांनाच हे लूटमारीचं काम दिलं जात असे. 35 पुढचे जे लोक आहेत, जी मुलं आहेत, त्यांना हे रिस्कवालं काम दिलं जात नसे. त्यांना मग परत रेकी करण्याचं किंवा दागदागिने विकण्याचं किंवा पैसे मार्गी लावण्याचं काम 35 वरच्या लोकांना दिलं जात असे. या लोकांनी जेव्हा ही सगळी माहिती पोलिसांना सांगितली तेव्हा जवळजवळ पोलिसांनी या ग्रुपमधल्या 19 लोकांना अटक केली. या 19 पैकी 11 लोकांना सेशन कोर्टनी फाशी सुनावली, 5 लोकांना लाईफ इम्प्रिझनमेंट आणि त्यातल्या काही लोकांना, उरलेल्या लोकांना थोडी कमी शिक्षा होती. याच्यावर हायकोर्टनी फाशीची शिक्षा, 11 लोकांची फाशीची शिक्षा जी आहे ती कायम ठेवली. आणि मग सुप्रीम कोर्टमध्ये हे मॅटर गेल्यानंतर सुप्रीम कोर्टनी या 11 पैकी काही लोकांची जी शिक्षा आहे ती लाईफ इम्प्रिझनमेंटमध्ये कन्वर्ट केली. पण या गँग मेंबर्सची हिंमत बघा, जेव्हा हे इन्व्हेस्टिगेशन आणि जेव्हा हे अरेस्टचं सूत्र सुरू होतं तेव्हा या गँग मेंबर्सनी, जो या टीम पोलिसांचा जो लीड होता एन चलापती, ज्यांनी हे सगळं A to Z बघितलं, त्यालाच त्याच्याच पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याच पोलिसांसमोर धमकवलं की आमचे जे उरलेले गँग मेंबर्स आहेत ते तुला आणि तुझ्या परिवाराला सोडणार नाहीत. याच्यानंतर एन चलापती सुद्धा जरा घाबरले होते. त्यांनी गव्हर्नमेंटकडे मदत मागितली की मला सिक्युरिटी द्या, मी एवढ्या मोठ्या गँगला पकडण्यात मदत केली आहे. पण गव्हर्नमेंटनी एन चलापतीची एवढी काही मदत केली नाही. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एन चलापतीचा हा जो अभ्यास आहे या गँग बद्दल तो कामी आला आणि त्यांनी स्वतःच स्वखर्चाने स्वतःचे सिक्युरिटी गार्ड्स ठेवले. आणि ते सिक्युरिटी गार्ड्स म्हणजेच त्यांनी एक वेल ट्रेन्ड 4-5 कुत्रे ठेवले होते आणि ते पण असे अग्रेसिव्ह जातीतले जे कुत्रे असतात ते. कारण इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला एन चलापतीला असं लक्षात आलं की ही गँग मेंबर्स जे आहेत ते त्या घराला कधीच लुटत नाहीत ज्या घरात कुत्रे असतात. कारण या सगळ्याच्या सगळ्या गँग मेंबर्सना कुत्र्यांची खूप भीती वाटते आणि यांना वाटायचं की कुत्रे ज्या घरात असतील त्या घरातनं आपण सुखरूप बाहेर येणार नाही. आणि म्हणून स्वखर्चाने एन चलापतीने स्वतः वेल ट्रेन्ड कुत्रे ठेवले. अजून एक या गँग मेंबर्सची हिंमत बघा, जेव्हा ही कोर्ट केस चालू होती तेव्हा कोर्टात या गँग मेंबर्सनी त्या जजलाच जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याला सांगितलं की आमचे अजून काही गँग मेंबर्स बाहेर आहेत, ते तुझा सोक्षमोक्ष लावतील. जजलाच हे म्हटल्यानंतर आणि यांची हिंमत बघितल्यानंतर पुढचे कित्येक महिने या केसची तारीखच लागत नव्हती. कारण जज जो आहे तो घाबरत होता आणि ही केस वर काही प्रकारचं निकाल द्यायला तो चाचपडत होता. पण शेवटी खूप काळानंतर फायनली निकाल लागला आणि जे मगाशी तुम्हाला पनिशमेंट सांगितली ते देण्यात आली. पण अनफॉर्च्युनेटली जवळजवळ 11 लोकांना किंवा 7-8 लोकांना फाशीची शिक्षा हो अनाऊन्स करून सुद्धा आजपर्यंत एकालाही फाशीची शिक्षा झालेली नाहीये.
हे खूप अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. जर आय थिंक आपल्या देशामध्ये आतापर्यंत जेवढ्या काही फाशीच्या शिक्षा अनाउन्स झाल्या आहेत त्यातल्या फक्त 5 किंवा 8% लोकांनाच फाशी झाली आहे, आणि हे मी 1947 पासून सांगतोय. सो तुम्ही अंदाज लावू शकता की फाशीचा रेट जो आहे तो किती कमी आहे आपल्या देशात, ती शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा. सो मंडळी, हा होता दक्षिण भारतातल्या सगळ्यात खुंखार गँगची एक गोष्ट. मी आशा करतो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. भेटूया पुढच्या दिवशी एका नवीन गोष्टीबरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.